आरोग्यसेवक या पदासाठी विचारले गेलेले आपण तांत्रिक प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी लस कोणी शोधली तर लुई पाश्चर यांनी शोधलेली आहे महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालकांच्या सुरक्षिततेसाठी टिंबटिंब ही योजना सुरू केली सुरक्षित मातृत्व योजना होमिओपॅथीचा जनक कोण आहे तर सर हानेमान नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे मोतीबिंदू होय मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी एकृत ज्याला आपण लिव्हर असं म्हणतो डॉक्टर जोनास साख हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत तर पोलिओ प्रतिबंधक लस जी आहे त्या संदर्भात मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ड मृदूस हा लहान मुलामध्ये कशामुळे रोग होतो तो प्रथिनात प्रथिन जे आहे त्याच्या अभावामुळे देखील होतो पोलिओ रोगामुळे टिंबटिंब या भागात इजा होते संस्थावरती काकडी कलिंगड यासारख्या फळातील पाण्याचे प्रमाण टिंबटिंब असते पंचाहत्तर टक्के पाणी या फळांमध्ये असतं मानवाच्या मेंदूचे वजन सर्वसाधारणपणे टिंबटिंब असते चौदाशे तेराशे ग्रॅमपर्यंत प्रौढ माणसाच्या शंभर मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण टिंबटिंब असते चौदा ग्रॅम प्राथमिक आरोग्यसेवा ही संकल्पना टिंबटिंब येथे भरलेल्या परिषदेचे फलिद आहे आलमा आटा टिंबटिंब हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते लोह कुष्ठरोगाच्या जीवाणूंचा शोध कोणी लावला डॉक्टर जेराड आर्मन हॅन्सन खालीलपैकी टिंबटिंब हा लैंगिकरित्या पारशीत रोग नाही हिवताप एक ग्रॅम मेदापासून टिंबटिंब एवढी कॅलरी ऊर्जा मिळते नऊ कॅलरीज ऊर्जा रक्त घोटवण्यासाठी टिंबटिंब जीवनसत्व आवश्यक ठरते के जीवनसत्व टिंबटिंब ही दूध टिकवण्याची सर्वसामान्य पद्धती आहे वाचिरीकरण चिकनगुनिया हा रोग टिंबटिंबापासून होतो विषाणूंपासून हेपॅटायटिस बी या रोगाच्या टिंबटिंबाद्वारे वहन होणाऱ्या रोगांमध्ये होते तर पाण्याद्वारे जे वहन होणारे रोग असतात त्याच्यामुळे हेपॅटायटिस बी होतो दुधातील शर्कऱ्याचे नाव काय तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा या ठिकाणी हे उत्तर जे आहे ते चुकलेलं आहे फ्रिक्युटोज नाही याचं उत्तर तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा शरीरामध्ये ओतींना ऑक्सिजन आवश्यक असतो तो खालीलपैकी कोणत्या पेशींटकडून पुरवला जातो तांबड्या पेशींटकडून थायमीन या जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो बेरी बेरी शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर लहान मेंदूपासून वजन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरणे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत इन्फारेड किरण भूल देण्यासाठी टिंबटिंब किंवा यापैकी कशाचा वापर होतो तर नायट्रस ऑक्साइडचा प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त कशात आढळते फळभाज्यांमध्ये अचानक उद्भवून पुढे निरंतर टिकणाऱ्या बदला जीवशास्त्रामध्ये टिंबटिंब ही व्याख्या आहे म्युटेशन शरीरामध्ये टिंबटिंब येथे मीठ साठवले जाते किडनीमध्ये दाट लोकवस्तीच्या व औद्योगिकरण झालेल्या शहरावर रात्री व पहाटे धुक्याचा पडदा दिसतो आणि वातावरणातील धुराच्या कणांमुळे हे घडते या प्रकारास एक विशिष्ट नाव आहे ते कोणते तर स्मॉग असे त्याला म्हणतात पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या रोगावर उपचार म्हणून इन्सुलिनचा वापर केला जातो तर मधुमेह रोगावरती बालवाडी पोषण आहार कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे सत्तर साली लसीकरणानंतर शरीरामध्ये टिंबटिंब तयार होतात अँटीबॉडीज सिटी स्कॅन म्हणजे डोक्याची तपासणी लहान बाळास दूध दात किती महिन्यापासून येतात तर सहा महिन्यापासून आणि संपूर्ण दूध बा दूध दात बाळाच्या कितव्या वर्षापासून पुढं पडून मूळ दात येतात तर बाराव्या वर्षापासून भारतातील पहिली हृदयरोपण प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली डॉक्टर पी वेणुगोपाल मानवी अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग कोणता आहे तर लहान आता मलेरियावर औषध कोणत्या झाडापासून बनवतात सिकोना महाराष्ट्र राज्य कधीपासून पोलिओमुक्त झाला दोन हजार दहापासून राजीव गांधी जीवनदायी योजना कधी सुरू करण्यात आली एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरापासून अपघाती रुग्णांसाठी आरोग्य विभागाने कोणते अभियान सुरू केले आहे ड्रामा केअर युनिट